हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. गारा पडतायत अजून आज पण. मी कालच म्हणली होती की एवढं नुकसान होतं आणि अजून त्याला जास्त नुकसान करण्यासाठी अजून गारा पडतायत. जॅकेटवर पडतायत. पाहिजे नो गे. बघ इथं किती पडलं, बघ माझ्या जॅकेटवर. जॅकेटवर बघ अम्माचं. काय होतंय नू? व्हॉट इज दिस? वाव, नाईस. लाजत होतीस का? हो ग, कॅमेरा चालत होता पाहिला आणि मग लाजत आहे. ये ना अजून मात्र येईन ट्रेन. रेन रेन गेलं का? अयो जेवण चालू होतो आणि मग आम्ही इथे पाहण्यासाठी आलो होतो. गारा इनारा हातात पकडायच्या होत्या ना काही नू? काय ग, व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस बेबी? Say hi to everyone. I will give you chocolate. Yeah. Say hi to everyone. Say hi to everyone then. राईट हँड मध्ये घ्यायचं. ओके, आम्हाला 2 महिने झालेत आम्ही कंटिन्युअस व्लॉगिंग करत आहे. एक दिवस पण सुट्टी घेतली नाही आणि तुमच्या एवढ्या छान रेस्पॉन्सनी आम्ही खूप मोटिवेट होतो आणि त्यामुळे आम्ही व्लॉगिंग आमची मिस होऊ देत नाही. तुम्हाला आमची व्लॉगिंग आवडते त्यामुळे आम्ही एक दिवस पण मिस होऊ देत नाही आणि त्यामुळे तुमचं एवढं आमच्यावर प्रेम पाहून आम्हाला असं वाटतं की एक दिवस पण मिस नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही रोज व्लॉग करतो, एफर्ट्स घेतो आज काय बनवायचं. आणि व्लॉगिंग असं वाटतंय की खूप इझी आहे पण तसं काही नाही आहे. रोज नवीन कंटेंट काय घेऊन यायचा ते पण म्हणजे कळत नाही. रोज काय घेऊन यायला पाहिजे आणि जे की तुम्हाला आवडायला पण पाहिजे असाच आम्ही प्रयत्न करत आहेत की तुम्हाला चांगले आमचे व्लॉग्स वाटायला पाहिजेत. तुम्ही एवढं सपोर्ट करत आहात, लाईक करत आहात सगळ्याच गोष्टी, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटते. अँड थँक्यू सो मच सगळ्यांना आम्हाला एवढं सपोर्ट करण्यासाठी. जे की आम्हाला आत्ता फक्त 2 महिने झाले आणि तुमचा एवढा आम्हाला प्रतिसाद भेटतो त्यामुळे आम्हाला खूप छान वाटत आहे. सगळ्यांना, माझ्या परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आणि तुम्ही असंच लाईक शेअर सबस्क्राईब करत जा जे की आम्ही खूप मोटिवेट होऊन तुम्हाला चांगले व्लॉग्स कंटेंट्स देत राहील. त्यांच्यामुळे थँक्यू सो मच. मामी
वाव नाईस इन अ व्हेरी नाईस बेबी. हे कोणाच आहे? हे कोणाच आहे? मम्मा कोणच? मम्मा हो ग. मम्मा कोण कोणच वेअर करायचं इकडे? हिनं मला म्हणते हे घाल आणि तिने हे घेतलं. दाखव तुझा तुझा दाखव. वाव व्हेरी नाईस. वा 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 वा. आता हे तुझ्याजवळ एवढे? वाव एवढे गॉगल्स तुझ्याजवळ? वन टू हे थ्री अजून फोर. तिच्याकडे फोर आहेत. फोर फोर कूलर्स आहेत तुझ्याकडे. या यू हॅव फोर कूलर्स. या आय नो दिस वन. फोटो बनते. फोटो काढायची का तुझी? फोटो काढायची का? वाव यू आर लुकिंग ब्युटिफुल. या रीड करत आहेस का? हो ग. काका. हा काका आहेत. अजून हे कोण आहे? हे हे कोण आहे? मम्मा. मम्मा आहे ती. दाखव मम्मा आहे का? दाखव ही मम्मा आहे. नाही ना मा मम्मा नाही आहे ना. ओ ओ काय करत आहेस ग? ओय येला नको. न्यू आहे ते मा खराब होईल ना मा. इनुच काही काही चालूच आहे आज. शूज घालते. हे हे या पायात घालतात. हे या पायामध्ये त्या नाही ग. यामध्ये आज मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक आणला आहे जो की खूप इंटरेस्टिंग आहे. जो की मी माझ्या रेग्युलर यूजमध्ये कोणकोणच्या इलेक्ट्रिक गोष्टी की माझ्या किचनमध्ये वापरते मी आज ते तुम्हाला दाखवणार आहे. मी आज जी पहिली गोष्ट घेऊन आली ती आहे हँड मिक्सर, जे की मी त्या दिवशी इनासाठी मफिन्स बनवले होते तर याचा यूज केला होता. हे कधी कधीच यूज होतं, म्हणजे नेहमी नेहमी काय होत नाही. फक्त जेव्हा केक्स बनवायचे असतील, मफिन्स बनवायचे असतील, म्हणजे जे तर तेव्हाच यूज होतं. तर ही आहे पहिली गोष्ट जे की मी माझ्या किचनमध्ये यूज करते. ही आहे कॅटल, जे की आम्हाला रोज सकाळी लागते गरम पाणी पिण्यासाठी. इनाला इनाच्या पप्पाला आणि मला रोज आम्ही रोज उठल्यावर गरम पाणीच पितो, तर त्याच्यामुळे रोज रोजमध्ये ही यूज होते.
आणि अजून माझा जो हेल्पिंग हँड आहे तो हा फूड प्रोसेसर. नेहमी मी याच्यामध्येच पीठ मळत असते जे की हाताने तेवढं करत नाही, पण याच्याने चांगलं होतं. कधीतरी दाखवेल मी याचा यूज कसा करते ते नेहमी. तर ही होती तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट आहे हे राईस कुकर. ह्याच्यामध्ये आम्ही नेहमीच बनवतो राईस, तर ह्याच्यामध्ये एकदम मोकळा मोकळा राईस होतो. त्याच्यानंतर ही मशीन आहे आपलं फूड वेट करण्यासाठी. म्हणजे आपण काही पण खूप दिवसाआधी मला आठवते की इंदाचे पप्पा हे करायचे, डायटिंग करायचे. आता तर करत नाही पण खूप पहिलं करायचे. तर हे मोजून खायचे, म्हणजे काही जर खायचं असेल तर म्हणजे क्वांटिटी तेवढी घेऊन असेल. आपलं जेवण आणलेलं मिक्सर आहे आणि हे मी पहिल्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे तुमच्याकडे. हे अंडे बॉईल करण्यासाठी आहे. ते हे हॉट प्लेट आहे आणि हे चिमणी आणि त्यानंतर हॉट प्लेटच्या नंतर हे चिमणी आहे. त्यानंतर माझं हेल्पिंग हँड म्हणजे माझं भांड्याची मशीन, जे की मी याचा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केला आहे. आणि या आहेत माझ्या हेल्पिंग हँड्स जे माझ्या रोजच्या यूजमध्ये यूज होते. तर अशा होत्या माझ्या किचनच्या 14 इलेक्ट्रिक गोष्टी जे की मी रोजच्या यूजमध्ये यूज करते. तर ते आज मला वाटलं की तुम्हाला दाखवायला पाहिजे. माझा मी ढोकळा बनवला, इडलीसारखंच वाटत आहे पण ढोकळ्याच्या इडलीच्या पात्रात केला ना ढोकळा. कसे आहे टेस्ट? टेस्ट इट. बघूच बरं. केचप सोबत मस्त. मस्त, व्हेरी गुड. स्पॉन्जी झालं की नाही? स्पॉन्जी झालं. इथून कळते जर जाळीदार असेल तर मग स्पॉन्जी असेल. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.